यांना सांगाय मंत्रिमंडळातल्या लोकांना दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत करा, राज्यातली परिस्थिती गंभीर आहे, अजून समर्थन मूल्याचे केंद्र उघडले गेले नाही, दिवाळी आत्ता पर्वावर आलेली आहे, या गमती जमती बंद करा, त्यांना सांगा. आणि तुम्ही शिक्षण मंत्री आहात, सांगतात एकीकडे मी शिक्षक भरती करतोय या 2 महिन्यात, का नाही करत आहे तुम्ही? 1 लाख शिक्षक पदं खाली आहेत, जिल्हा परिषद शाळा बंद चाललेल्या आहेत, काय चाललेलं काय? ज्या विषयावर बोलायला पाहिजे मंत्र्यांनी, कोण लहान आहे कोण मोठा आहे ते वय, आता ते डॉक्टर तर नाही आहेत ना सर्टिफिकेट द्यायला. त्याच्यामुळे या सगळ्या टिंगलटवळ्या किंवा बंद करा. आणि सत्तेमध्ये आणलात तुम्ही, आलात खोक्यांच्या भरोश्यावर, तर तुम्ही लोकांचं काम करा. आम्हाला आमची अपेक्षा तुमच्याकडून त्याच आहेत. बघा ते मंत्री आहेत, आता मंत्र्यांनी मंत्रिमंडळात काय निर्णय करायचा, कारण आखरी मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने करायचा, सर्वपक्षीय बैठकीमध्ये तोच निर्णय झालेला होता. त्याच्यामुळे राज्यात शांतता ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही सरकारची असते. आम्ही सरकारला सांगितलं की जो जळता महाराष्ट्र तुम्ही निर्माण केलेला आहे, तो जळता महाराष्ट्र आम्हाला नको, आम्हाला शौफुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, असं आम्ही ठणकावून सरकारच्या समोर आमची भूमिका मांडलेली आहे. यांना महाराष्ट्र पेटवायचा असेल, जळता महाराष्ट्र करायचा असेल, ते सरकार शाहूफुले आंबेडकर विचाराला संपायला निघालेलं आहे. त्याच्यामुळे कोणी कुठलं नेतृत्व करायचं, काय करायचं, हे त्यांनी ठरवा. पण मंत्रिमंडळामध्ये मंत्री या पद्धतीनं स्वतःच त्या ठिकाणी सुरक्षित नाही, ओबीसीचं आरक्षण टिकवण्यामध्ये सुरक्षित नाही म्हणून ते मोर्चा काढतात का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राजीनाम्यातून बाहेर यावं. मागच्या अवकाळी पावसाचे सुद्धा अजूनपर्यंत यांनी पैसे दिलेले नाही. जे प्रोत्साहनवाले 50,000 रुपये द्यायचे होते ते पण अजूनपर्यंत यांनी दिलेले नाही. आता जे काही नुकसान पुन्हा आता पावसाळीच्या पिकामध्ये झालं, त्याचंही हे लोक नुकसान भरपाई द्यायला तयार नाही. आणि मुद्दामून दुष्काळ जाहीर न करता शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रेरित करण्याचं पाप हे BJP प्रणित सरकार, येड्याचं सरकार महाराष्ट्रात करते आहे, हे आम्ही सातत्यानं सांगतो आहे. आणि शेतकरी विरोधी BJP आहे. यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, छत्तीसगडमध्ये मी परवा होतो प्रचारामध्ये, तिथं ते सांगतात की तिथं धान, आम्ही धानाचं समर्थन मूल्य MSP 3100 रुपयांनी खरेदी करू. आणि आता देशभरामध्ये जी आहे MSP ती 2140 आहे. आता ते देशाचे प्रधानमंत्री आहे, ते छत्तीसगडमध्ये जाऊन धानाची MSP जाहीर करत असतील 3100 रुपयाची, तर मग देशाच्या शेतकऱ्यांसाठी करावी ना. तिथं सिलेंडर ते घोषणा करतात 500 रुपयाला आम्ही देऊ, म्हणजे 600 रुपये, म्हणजे 1200 रुपयाचे 700 रुपये तुम्ही जास्त घेताय देशाच्या लोकांकडून, लुटताय का तुम्ही? मग तिथं छत्तीसगडमध्ये तुम्ही 500 सांगतात, तर मग देशाचे प्रधानमंत्री म्हणून देशाच्या जनतेला 500 रुपयाला सिलेंडर का देत नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था जी निर्माण करून ठेवण्याचं पाप BJP केलेलं आहे, हे शेतकरी विरोधी आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर सातत्यानं भाजप अन्याय करते आणि हे चित्र आपण पाहतो आहे. आता त्यांची तब्येत स्थिर आहे आणि ते सिनियर नेते आहेत, त्यांना तिथून आपल्या गावाला होते, जळगावला आले आणि हृदयविकाराचा झटका असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी जे एअरबस उपलब्ध करून दिली, ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. विरोधक असो आपण अशा वेळेस धावून जाणं ही परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली. पण शिवसेनेचे दोन वरिष्ठ नेते आपापसात भेटले, गजानन
महायुतीचा प्रकार आहे, तो महाविकास आघाडीचा नाही। त्यामुळे महायुतीमध्ये अजून खूप महाआग लागणार आहे महायुतीमध्ये। त्यामुळे त्याचं हे सुरुवात आहे, अजून खूप आहे, तर पुढं पुढं बघू आपण। अजून काही नाही, अभि आता पाचही राज्याच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी पुढे येतील। और कुछ हमें क्या, तुम हिंदी इंग्लिश जो भी बोलो करें। पाच राज्याच्या, अरे हिंदी त्यांना पण घ्यायची आहे। एकूण किती मोवाडी तालुक्यात आतापर्यंत निकाल हाती आले आहे? 23 काँग्रेस, 7 राष्ट्रवादी, 7 BRS, 7 शरद पवार गट आणि भाजप 2। एक हे आमचं, आम्ही आत्ता मोवाडीचं आमचं जे एक इलेक्शन होतं ना त्याच्यामध्ये, त्याच्यातलं आमचे निकाल आले जवळ बाजूला। दे BRSचा पण उल्लेख केला ना तुम्ही त्याच्यामध्ये, बघा सांगतो तुम्हाला। आतापर्यंत ज्या निकालामध्ये मोवाडी तालुक्यात काँग्रेसचे 23, 7 राष्ट्रवादी, 7 BRS आणि 7 शरद पवार गट असाल आणि भाजप फक्त 2 आलेली आहे, आणि हे महाशय काय सांगतात, खातंच उघडलं नाही, इतके खोटारडे लोक। म्हणजे यांनी लिस्ट, म्हणून तुम्हाला सांगतो ना, यांनी लिस्ट जाहीर करावी, म्हणजे ते जे आहेत ना ते सांगतील गावातच। ते तर मी बाजार समितीचं काढा आता, तुम्ही मागच्या बाजार समितीचे तुमच्या याला असेलच ते रेकॉर्डला, मागवून घ्या तुम्ही, त्याला तुम्हाला दिसेल। हे खोटारडे लोक, हे किती लोकांशी खोटं बोलणार? अरे ते जनमतातून आलेले लोक निवडून आलेले आहेत, त्या विचाराचे आहेत। म्हणून तर सिंबॉलच्या निवडणुका घ्या ना, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्या ना सिंबॉलच्या, म्हणजे तुम्हाला समजतील लोक काय तुम्हाला दाळाट्याचा भाव देणार। हिंदी तो बेटा वही लगा कर हिंदी करो ना। बीजेपी ये झूठ बोलने वाली पार्टी है, और झूठ बोल के ही केंद्र व राज्यों में सत्ता में आई है, और उनके कार्यकर्ता ईडी और CBI तो है ही, सबको पता है। लेकिन महाराष्ट्र में जो चुनाव अभी ग्राम पंचायत के हुए, कुल चुनाव हमारे यहाँ पर जो हुए 2320 ग्राम पंचायत का, क्योंकि गढ़चुली और गोंदिया ये नक्सल प्रभावित होने की वजह से इनकी कल 359 ग्राम पंचायत की वोटिंग काउंटिंग कल होगी। उसमें से कांग्रेस 599, 132 कांग्रेस विचार स्थानिक आघाड़ी वो जो है, और हमारे साथ जो महाराष्ट्र का गठबंधन जो है हमारा महाविकास आघाड़ी का, वो मिला के हमारे कम से कम 1812 हमारी ग्राम पंचायत महाराष्ट्र में अभी आई है और काउंटिंग शुरू है। सबसे ज़्यादा, और जिस बीजेपी का उगम जिस नागपुर से है, उस नागपुर में बीजेपी का सुपड़ा साफ हो चुका है। और ऐसे समय में बीजेपी बार बार, लास्ट कॉपरेटिव इलेक्शन में भी वैसा ही किया था, इस बार भी चैनल को कहाँ से मालूमात देते हैं, चैनल कैसे चलाते हैं, वो चैनल का अधिकार है, वो उसके बारे में हमें बोलने का अधिकार नहीं है। लेकिन जो वास्तव है कि महाराष्ट्र में जो दुष्काल की स्थिति है, अभी तक दुष्काल किसान सरकार ने डिक्लेयर नहीं किया, लास्ट जो बारिश हुई थी उसमें का भी पैसा अभी तक दिया नहीं, 50,000 प्रोत्साहन के किसान को देने की बात हुई थी वो भी पैसे नहीं दिए, बेरोजगारी और महंगाई ये सबसे बड़े इशू है। बीजेपी के विरोध में लोगों में गुस्सा है, और कांग्रेस ही एक पर्याय है
इन लोगों को न्याय दे सकती है और लोगों ने वोट कांग्रेस के प्रति यहाँ पर दिया है और चुनाव कांग्रेस के फेवर में गया है। सबसे बड़ा एक तो महाराष्ट्र में लोकल बॉडीज इलेक्शन जो है, जो जिला पंचायत हो, नगर पालिका हो, महानगर पालिका हो, ये चुनाव सरकार नहीं ले रही है। यही फडणवीस कहते थे कि मुझे सत्ता दो, मैं 24 घंटे में OBC का राजकीय आरक्षण ला के दूंगा। अभी ग्राम पंचायत के चुनाव जो हुए उसमें OBC का कैटेगरी नहीं था, क्योंकि OBC का पॉलिटिकल आरक्षण अभी भी माननीय कोर्ट ने क्लियर नहीं किया। OBC के विरोध वाली BJP है वो भी उसमें से स्पष्ट होती है। तीसरा मूल सब्जेक्ट है कि अगर ये सिंबल के इलेक्शन अगर जिला पंचायत और नगर पालिका महानगर पालिका, तो इनके औकात इनको लोग दिखाएंगे, इसलिए डर के मारे ये सिंबल के चुनाव नहीं लेते और ऐसे चुनाव लेकर मीडिया के माध्यम से झूठ बातें लोगों में फैला के कि हमारा ही डंका है। इनका कोई डंका नहीं है, लोग इनको जगह दिखाने के लिए तैयार है, इनको सत्ता से बाहर करने के लिए तैयार है और इसलिए ये इस तरह के चुनाव नहीं लेते और ये इनकी असलियत है। हमें इनको, मेरा सवाल ऐसा है कि दम है तो अभी तो अगर इनको आया है, इनके साथ है, इनकी ताकत बढ़ी है तो इलेक्शन लीजिए। जोड़ तोड़ की सरकार जो बनाई है महाराष्ट्र में, खोखे की सरकार बनी है, डर दिखा के, ईडी का डर दिखाकर यहाँ पर सरकार बनी है, तो ये सरकार ने हिम्मत है तो इलेक्शन लेके दिखाइए। लोकल बॉडी इलेक्शन ये नहीं ले रहे, तो ये सर्टिफिकेट देने का अधिकार इनको नहीं है। सर्टिफिकेट देने का अधिकार जनता को है। डेमोक्रेसी में लोग सबसे शक्तिशाली होते हैं, वही राजा होते हैं, लेकिन ये खुद राजा समझते हैं और इस तरह से सर्टिफिकेट देने का अधिकार इनको नहीं होता है। और ये सिर्फ बात बताकर इस तरह की लोगों को सही विषय से डाइवर्ट करने की जो कोशिश बार बार जो BJP करती है, उनके सहयोगी दल करते हैं, उसी का आज हम लोग ये सब स्टेटस देख रहे हैं। देखो, एक XMLA उनके साथ गया, उसी के असर से 7 ग्राम पंचायत में वो जीते हैं, इसमें कोई दो मत नहीं, लेकिन वहाँ पे सबसे बड़ी पार्टी कांग्रेस है। ये 23 कांग्रेस, 7 राष्ट्रवादी, 7 शरद पवार गट और BRS और BJP सिर्फ 2 आई, तो BJP की क्या हालत है उसका अंदाज आप उसमें से लगा सकते हैं। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।